सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खेडोपाडा आणि रोडपालीतील शेकडो शेकाप कार्यकर्त्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे कळंबोली परिसरात शेतकरी कामगार पक्षाला मोठा हादरा बसला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे. खेडोपाडा आणि रोडपालीतील शेतकरी कामगार पक्षात अनेक वर्षापासून हे कार्यकर्ते काम करीत होते, मात्र त्यांचे कित्येक प्रश्न प्रलंबित राहिले. पायाभूत सुविधांची वनवा या गावांमध्ये असल्याने तेथे आमदार प्रशांत ठाकूर विकास करू शकतील असा विश्वास पटल्यानंतर दोन्ही गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे कळंबोली शहर उपाध्यक्ष प्रशांत रणवरे यांच्या माध्यमातून कमळ हातात घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी खांदा वसाहतीत प्रभाकर उलवेकर, हरी उलवेकर, निवृत्ती उलवेकर, जनार्दन उलवेकर, विष्णू उलवेकर, सतीश उलवेकर, भाया उलवेकर, राजेश उलवेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेशावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, प्रभाग समिती बसचे अध्यक्ष संजय भोपी, नगरसेविका सीताताई पाटील, माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील, नगरसेवक एकनाथ गायकवाड, अमर ठाकूर, राजू बनकर, डी एन मिश्रा, सीतू शर्मा, जमीर शेख, रवी पाटील, दशरथ म्हात्रे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल, त्याचबरोबर या दोन्ही गावातील सर्व प्रश्नांची सोडवणूक केली जाईल असे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले. 1,00,000 कोटी रुपये येणाऱ्या 5 वर्षांमध्ये मुंबईमध्ये सगळी ज्या पायाभूत सुविधांची काम आहे त्या सगळ्या पायाभूत सुविधांच्या कामांवरती 1,00,000 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. आपल्याला 1 कोटी म्हटलं तर त्याच्यावरची शून्य आधी घेऊन काढावी लागतात, मग 1,00,000 म्हटलं तर त्याच्या आधी लिहायची की नंतर लिहायची असा प्रश्न पडतो. एवढ्या मोठ्या रकमेची कामं ज्या वेळेला होतात आमच्या महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत, त्या म्हणतील ती कधी कराल कोणी कराल. आमच्या गावामधली पहिले आता फुटपाथची रोडची एवढी तरी कामं आमची करून द्या, पाण्याचा विषय सोडून द्या, बाकी तुम्हाला जे करायचं ते मुंबईचं नंतर करा अशी मला वाटतं महिला भगिनींची सगळ्या कार्यकर्त्यांची अशा पद्धतीने मागणी असणार. पनवेल महापालिका म्हणून आपण जी कामाला सुरुवात केली आहे तिथे अमर पाटील स्थायी समितीचे सभापती म्हणून वर्षभर काम केलं आणि त्यांनी सांगितलं की सगळी गावं 29 गावं जी पनवेल महापालिकेच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट होतात या सगळ्या गावांना तुम्ही शहराच्या बरोबरीनं त्यांचा दर्जा आणून ठेवा. जसं शहरात करता तसा विकास या गावांचा करा. आणि मग या दृष्टिकोनातून अमर पाटील यांनी आग्रह धरला, पहिल्यांदा 4 गावांच्या कामाला सुरुवात होते आणि नंतर राहिलेल्या सगळ्या 5 गावं आणि पुढची 20 गावं अशा टप्प्याटप्प्याने सगळ्या गावांचा विकास आपल्याला करायचा. त्याच्यासाठीची काही गावांची तर काही विकास कामांची टेंडरही निघाली आणि अशा पद्धतीनं ही सर्व कामं येणाऱ्या कालावधीमध्ये आपण निश्चितपणे करणार आहोत. म्हणजे विकास कामाच्या बाबतीमध्ये खेडूपाडा असू द्या, रोडपाली असू द्या, कुठेही मागं पडणार नाही ही खात्री या निमित्ताने. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.